नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मंत्रीचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत परत कणकेश्वरला. 2022 कणकेश्वरचा आधी मी व्हिडिओ त्यामध्ये टाकलेला आहे, तो तुम्ही बघितला असेल. पण आज आपण एवढ्या जणांबरोबर आलो आहे. हाय सगळे करा हाय. हे सगळेजण जे आहेत हे पूर्ण दाते परिवार आहेत. आम्ही फर्स्ट टाईम आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम आम्ही एकत्र सगळीकडे दाते परिवार आलो. तर आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया आधी. हे आमच्यामध्ये सगळ्यात सिनियर मोस्ट पर्सन चार जण आहेत. पहिले तर आहेत मोठे काका माझे मधू काका. हाय काका. हे आहे पद्मजा काकू. हाय. राम काका आणि सुनीती काकू. हे चौघ जण सगळ्यात सिनियर पर्सन आहेत, जे आता इथून पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन ते परत जाणार आहेत, कारण त्यांना चढायचा त्रास होतो म्हणून. आणि बाकी सगळे आपले एवढे जण आहेत ते त्यांची आता ओळख करून घेऊया. ही आहे अमृता. अमृताला तुम्ही बघितलं असेल, ही छोटी आपली ताई. स्वरा. अमित. अद्वैत दादा. हाय. आरुषी. आरुषी सगळे नाव सांगा स्वतःहून पटापट. अमृता. प्राचीला. प्राची सुद्धा तुम्ही बघितलं असेल. अजयला बघितलं असेल. संतोष. संतोष दादा. अमेय. अमेय. आदिती. आदिती. आणि हा मुलगा आता काय चॅम्पियन बाबा, याला काय बघाय सांगायची गरज नाही. आणि मी स्वतः अमोल. तर आता आम्ही आज कणकेश्वर चढणार आहोत आणि दुपार आम्ही खाली उतरून अलिबाग मध्ये जाणार आहे. तर आज रात्री तिथे स्टे आहे. तर आता मी शॉर्ट हा व्हिडिओ बनवणार आहे, कारण पहिला व्हिडिओ खूप लॉंग आहे, त्यामुळे तो बघू शकता डिटेलमध्ये. तर आम्ही आता सगळे वर जाणार आणि 11:30-11:12 आम्ही खाली येणार आहोत. तर आता आपण डायरेक्ट दर्शन घेऊया देवाचं. चलो. तर असं आता आपण बघितलं, पूर्ण फॅमिलीबरोबर आपण आलो आहोत आणि आता कणकेश्वर आता पहिली पायरी मी चालू केली चढायला. तर आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, तुम्ही आयुषला तर ओळखताच, अजून एक माझा मुलगा आहे अंजनेया म्हणून. तर त्याला तो एकदम छोटा आहे आणि त्याला आईबाबांच्या घरी ठेवलेलं आहे, त्यामुळे माझे आईबाबा आणि तो त्याला आणू शकलं नाही. फक्त 3 दाते लोक याच्यामध्ये मिस आहेत, बाकी सगळे ऑलमोस्ट सगळे दाते आमच्यातले जेवढे दाते परिवारातले होते ते सगळेजण इथे आलेत, त्यामुळे खूप धमाल येणार आहे आता. चला तर आता आपण वर जाऊया. अलिबागपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर शहराच्या ईशान्य दिशेला श्री कणकेश्वराचा 900 फूट उंचीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची साधारण 1275 फूट इतकी आहे. श्री कणकेश्वराला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे मापगाव मार्गे व दुसरा आहे जिराड मार्गे. नागमोडी वळणाने पायऱ्यांवरून चालताना जवळपास 5000 फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्त मंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यास साधारण 1500 फुटावर नागोबाचा टप्पा आहे. तेथून 750 फुटावर जांभळीचा टेप लागतो. पुढे साधारण 100 फुटावर एक पायरी लागते, त्यास देवाची पायरी असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपूर्ण पावलाचा ठसा दिसतो. यानंतर गायमंडी लागते व तेथून सपाटीचा रस्ता चालू होतो. दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचा विहंगम दृश्य आपल्याला दिसून येते. गायमांडीच्या पुढे पालेश्वर हे शिवमंदिर आहे. त्याच्यापुढे गेल्यावर आपल्याला ब्रह्मकुंड लागते. शेजारीच मारुती मंदिर आहे. उजव्या हाताला बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असून त्याच्या पश्चिमेस श्री शंकराचे भव्य मंदिर आहे. देवळाचे बांधकाम यादव घराण्यातील राजे रामदेव याच्या कारकिर्दीत झाले आहे. श्री कणकेश्वर मंदिराची उंची 54 फूट आहे. श्री कणकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे. तर मंडळी, कणकेश्वरला खालच्या पायरीपासून वरपर्यंत जायला 650 पायऱ्या लागतात. तर आता आपण 300 पायऱ्या चढून आलेलो आहोत, ऑलमोस्ट मध्ये आलेलो आहोत आणि आता आपल्याला लागला देवाचा पाय. त्याच्या आधी तुम्हाला एक बोर्ड दाखवायचा आहे. इथून 350 पायऱ्या आहेत सुमारे आणि इथे लिहिलं बघा, कणकेश्वराची पाऊल खूण असली देवाची पायरी. आणि ही देवाची पायरी आहे.
आपण त्याचं दर्शन करूया. दिलीप देवाचा पाय. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, शिवाय शिवाय. आणि इथून आपल्या वरती जायचं आहे, तर चला तर मग. तर पायऱ्या चढताना आपल्या दोघं जण भेटलेले आहेत, मध्ये प्राची आणि आदिती. तर त्यांचा एक्सपिरियन्स आतापर्यंत विचारूया त्यांना. हाय प्राची. हाय आदिती. पहिले प्राचीला विचारूया, प्राची तू आधी येऊन गेलेली आहेस इकडे आणि आता आपण पूर्ण फॅमिलीमध्ये फॅमिली बरोबर आलो आहोत, आपल्या दाते परिवाराबरोबर. तुला कसं वाटतंय, काय एक्सपिरियन्स आहे तुझा? हां मजा येते. मागच्या वेळेस आपण जास्त जण नव्हतो, नाही का? अमृता, तुम्ही दोघं, आम्ही दोघं, बरोबर, आणि दोन मुलं छोटी. यावेळेस आता बाकी पण सगळे आहेत. मजा येते. मजा येते. आणि सगळ्यांना तेच सांगायचं, काका काकू वगैरे आहेत आपल्या बरोबर, आई बाबा आणि काका काकू. त्यांचं तू तू बाईट घेतला असस, त्यांचा चेहऱ्याची एक्सप्रेशन बघितली असतील बाबांच्या. वॉज व्हेरी हॅपी. पूर्ण वेळ गाडीत बसून त्यांचं चाललेलं, मी खूप वर्षानंतर येतोय. चांगलंय, चांगलंय. ऍक्च्युली मेन तेच आहे की सिनियर सिटीजनला आमच्यातले सगळ्यात टॉप म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना आपण इथे आणू शकलोय. आणि आता इथून ते आता हॉटेलवर गेलेत आणि आम्ही जे आहोत ते आम्ही जवळजवळ 12 जण आता चढतोय, 13 जण चढतोय. आदीला विचारूया, आदी तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि कणकेश्वरला यायला आम्ही नेहमीच तयार असतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, दिवस रात्र कधीही कधीही प्लॅन ठरतो आमचा आणि आम्ही निघतोच कणकेश्वरला. एवढी सुंदर ही जागा आहे ना की निघतो, ठरलं की निघतोच. येस 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 येस. आता आपण वरती जाऊया, थोडा आराम करतो आम्ही तिघं. मागणं सुद्धा लोक येतात आपली, ते सुद्धा थोडं रेस्ट करतील आणि आता आपण वरती जाऊया आणि दर्शन घेऊया. आता हा जो आपल्याला घनदाट झाडी लागली आहे, हा तुम्हाला जो पुढचा टर्न दिसतोय, या टर्नच्या पुढे गाय मांडी आहे. इथे पाण्याचं टाक आहे, पाणी प्यायची सोय आहे इकडे. तुम्हाला रातकिड्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही. तेवढा डेन्स जंगल मधनं आपण आलेलो आहोत आणि म्हणल्याप्रमाणे मागे बघा, गाय मांडी आला आहे. इथे पाणी प्यायची सोय आहे तुम्हाला. गाय मांडी दर्शन करून घ्या नंदीचं आपण. पहिले पाठी पण लावलेली आहे. इथून 250 पायऱ्या पुढे. तर असं आपण गाय मांडीला आलो आहोत. हा थोडीशी रेस्ट करूया आणि मग आपण पुढे जाऊया. हे आले का सगळे? आता आपल्याला पालेश्वरचं मंदिर लागलेलं आहे. इथून 150 पायऱ्या फक्त राहिल्या आहेत. पालेश्वर महादेवाचं दर्शन घेऊया आपण. हे मंदिर आहे. असं आपल्याला जाताना एक छोटस हे मंदिर लागतं कणकेश्वराला. आपण बाहेर जाऊया आणि आता आपल्या इकडनं जायचंय पुढे. तर आपण वरती आलेलो आहे. इथे मारुतीचं मंदिर आहे इकडे आणि इथे बघा पाटी दिसतीये, श्री कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट या कमानीतनं आत आलोय. आणि आपल्याला सगळ्यात बेस्ट तिकडचं जे आहे ते उजव्या साईडला कुंड लागलंय. अरे आम्ही गेलो आत मध्ये. ओ माय गॉड भाऊ, खतरनाक यार. मी पण येतो.
अरे जबरदस्त थांब चला 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 बाय बाय जबरदस्त वाईट दाखव कणकेश्वरला मी एवढ्या वेळा आलोय फर्स्ट टाइम या कुंडामध्ये आंघोळ करतोय जबरदस्त एकदम 1 2 3 जबरदस्त मी फर्स्ट टाइम इथे या पाण्यामध्ये डुबकी मारली आहे. मला वर्ण कुंड दाखवतो पुढं मस्त कुंड आहे बघा क्लास. आपण मारुती दर्शन घेऊया. जय श्रीराम जय श्रीराम जय मारुती राया जय श्रीराम जय मारुती. आल्यानंतर तुम्हाला हे मारुतीचं मंदिर लागतं आणि इथून आता पुढे गेल्यानंतर आपल्या कणकेश्वरचं मंदिर लागेल. तर चला तर आता आपण त्या मंदिरात जाऊया. मेन मंदिरापाशी आलो आहोत जे तुम्हाला हे दाखवायचं. इथे एक मोठं कुंड आहे. एवढं मोठं कुंड आहे बघा. हेच पाणी इकडे वापरलं जातं कारण वरती डोंगरा पाण्याचा 2-3 सोर्सेस आहेत पाण्याचे. पुढे हे जे दिसतंय हे मेन कणकेश्वराचं मंदिर आहे. तर आता आपण या मंदिराचं पहिले जाऊन आज दर्शन घेऊया महादेवाचं. पहिले मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया आता. ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय गाभाऱ्यामध्ये आत्ता आपण आहोत. ओम नम शिवाय Thank you.
शांती देव शांती सामा शांती रे आता सगळ्यांनी बसून प्रार्थना केली, महादेवाचं नामस्मरण केलं, ओम नमः शिवाय आपण म्हणलं, ओंकार केला, त्यामुळे जबरदस्त प्रसन्न वातावरण तयार झालं. आणि जेव्हा तुम्ही एकत्रितरित्या करता, एकटं तुम्ही घरी करत असाल, पण जेव्हा तुम्ही 10-12 जणं किंवा जेव्हा ग्रुपने करता तुम्ही कुठलेही ओंकार, तर एवढी जबरदस्त तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते की मी शब्दात ते पण सांगू शकत नाही आहे मी तुम्हाला, पण तुम्ही ते नक्की फील करू शकता. तर हे मंदिर आहे कणकेश्वराचं, हा मेन एंट्रन्स आहे, इथून आलो आपण आत. शंकर पार्वती बाजूला आहे, तिथे बाजूला आपण गणपती दर्शन घेऊया. ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, गणपतये नमः. मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. आजूबाजूला बऱ्याच जागा आहेत बघण्यासारख्या. तर कणकेश्वरचा पहिला जो व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्हाला त्यामध्ये सगळ्या जागा दाखवल्या आहेत. त्याच्यामध्ये खाली पात्रादेवी आहे, पुढे गोमुख आहे, त्याच्यानंतर मध्ये एक महाराजांची गुफा आहे, तिथे ती गुफा पण आहे. तुम्हाला जर पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा थंबनेलमध्ये, लास्टला हा व्हिडिओ जेव्हा संपेल तेव्हा थंबनेलमध्ये परत कणकेश्वराचाच मी व्हिडिओ टाकेन, तो पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे. आणि आज 2022 आपण परत इकडे आलेलो आहोत. आणि आता इथून आता आम्ही परतीय प्रवासाला लागलेलो आहे. आता आम्ही नाश्ता करतो आणि नाश्ता करून परत खाली जाऊ. तर आता इथे कुंड आहे बाजूला मोठं, तुम्हाला दाखवलं आहे ते. आणि बाजूला इथे गणपतीचं मंदिर आहे. आणि इथून आता आपल्याला परत जायचं आहे. तर इथे कणकेश्वरला तुम्ही याल तर आम्ही आता इथे नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे. तर रेवा इथे नाश्त्याची ऑर्डर इथे आहे, करून देऊ शकता तुमची कणकेश्वर प्रसन्न. इथे सर्व घरगुती जेवण आणि नाश्ता, चहा, कॉफी सगळं मिळेल. यांचा नंबर तुम्हाला शेअर करतो, राजेंद्र गुरु यांचं नाव आहे. हे 3 नंबर आहेत. सुंदर असा नाश्ता झाला. नाश्ता झाल्यानंतर मी इथे गरम दूध प्यायलो आहे. यांच्याकडे काही म्हशी आहेत, त्याच्यामुळे एकदम ताजं दूध मला गुरुदादांनी दिलं आहे. आता गुरुदांनाच प्रत्यक्षातच भेटूया आपण. नमस्कार दादा. नमस्कार. आता तुम्ही सांगा इथे काय काय सोय करता इथे कणकेश्वरला? आपल्या इथे देवस्थानकडे राहण्याची सोय आहे आणि आपण घरगुती जेवण, चहा, नाश्ता देतो. पण ऑर्डर दिल्यावरती बनवून देतो, कारण इथे कस्टमर रेग्युलर येत नाही, त्याच्यामुळे आल्यानंतर 15-20 मिनिटांमध्ये नाश्ता आणि 1-1.5 तासाच्या दरम्यान मध्ये जेवण होतं तयार. बरोबर, लक्षात आलं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जर कणकेश्वरच्या पायथ्याशी तुम्ही आलात आणि यांना फोन केला की बाबा आम्ही वर येतोय, तुम्ही असे असे नाश्ता किंवा जेवणाची तुम्ही ऑर्डर बनवून ठेवा, तर तुम्ही बनवू शकता. बनवू शकतो, ते येण्यापर्यंत आपलं होऊन जाईल जेवण. बरोबर आहे. मग तुम्ही आता सगळ्यांना तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. आपला नंबर आहे 98-23-87-55-24. हा माझ्या वडिलांचा नंबर आहे. त्यांचं नाव आहे राजेंद्र काशीनाथ गुरव, माझं नाव अजित राजेंद्र गुरव. कधी आले तुम्ही कॉल केला तर आपण इथे नाश्ता तयार ठेवू, किंवा इथे आल्यानंतर मंदिरात दर्शन होईपर्यंत नाश्ता आपला गरमागरम तयार होऊ शकतो. बरोबर, नक्कीच नक्कीच. तर तुम्हाला सांगायचं आहे, सगळ्यांनी इकडे जेव्हा याल तेव्हा यांच्याकडे नक्की या. जेवणाची सोय अतिशय उत्तम आहे. आत्ता आम्ही कांदा पोहे खाल्लेला आहे आणि गरम गरम दूध दादाने दिले मला, एकदम फ्रेश दूध. आपल्याकडे जे येतं पाश्चराईज दूध असतं, म्हणून मी स्पेशली दादा सांगितलं की मला प्युअर दूध, मला म्हशीचं पाहिजे इथे प्यायला. तर तुम्ही इथे याल तर दूध नक्की आवर्जून प्याल, तुम्हाला जर आवडत असेल तर. आणि आता हे टेबल आता तुम्हाला जे खाल्लेलं दिसतं हे आम्हीच सगळं संपवलेलं आहे इकडे. आणि आता आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. धन्यवाद दादा, थँक्यू. चला तर आता आपण खाली उतरूया पटापट पटापट. आता वाजले आहेत 12 आणि आम्ही वरती यायला चालू केलं होतं, साधारणतः 8:30 चालू केलं होतं. आरामात आलो आम्ही, कारण बरेच जण होते आपल्याबरोबर. 13 जण आम्ही आत्ता वर आलो आहोत, सगळे दाते परिवार आहेत. आम्ही कणकेश्वर पूर्ण उतरलो आहे आणि आता इथून आता आम्ही चाललो आहोत अलिबागला. तर आता कणकेश्वर डोंगराचं आपण आता इकडे दर्शन घेऊया. इकडनं आम्ही असं वर गेलो आणि त्या डोंगरावर कणकेश्वर महादेव आहे. आता आमच्या इथे गाड्या लागलेल्या आहेत सगळ्यांच्या, 4 गाड्या.
आता इथून आम्ही आता अलिबागला जातोय, तर हा व्हिडिओ आता मी थांबवतोय. जर हा व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांना शेअर करा, आणि जर आत्तापर्यंत सुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकांना